निसर्गानं वैगुण्य लादलं म्हणून काय झालं हातपाय तर धडधाकट आहेत ना या विश्वासानं कामे आणि संस्थेतील विशेष मुले मोठ्या उत्साहाने काम करत आहेत दिवाळीचा रंगबेरंगी पंत्या असतील आकाशकंदील तयार करताना येणारा आनंद स्वकमाईतून मिळवतात भविष्यात स्वावलंबी होता यावं म्हणून ते प्रकाशाचं झाड फुलू पाहत आहेत कामी आणि शिक्षण संस्थेत या विशेष मुलांसाठी विविध उपक्रम राबवले जातात मुलांना स्वावलंबी मुले बनवतात त्याचप्रमाणे दरवर्षी दिवाळी सुरू होण्याच्या महिनाभर आधीच ही मुले दिवाळीच्या वस्तू बनवण्याच्या तयारीला लागतात अत्यंत सुंदर सुबक अशी दिवाळीसाठी लागणाऱ्या वस्तू ही मुले बनवतात आकर्षक पंत्या आकाशकंदील मेनाच्या पंत्या घरातील तोरण आकर्षक भेटवस्तू अशा अत्यंत आकर्षक वस्तू ही मुले बनवतात आणि त्यातून मिळणारा पैसा हा त्यांच्यासाठी दिवाळीचा आनंदोत्सव असतो तो त्यांच्या देहबोलीतून आताही व्यक्त होतोय पणती रंग होतो अरुण पेपर बॅग बनवतो पेपर बॅगिरंग अरुंद कार दिवाळी मी आता पंती रंगवतोय रंग आणि आपलं आम्ही ग्रीटिंग कार्ड्स पण ग्रीटिंग कार्ड्स पेपर बॅग्स करतो आणि आकाश कंदील दिवाळीसाठी हा ते आकाश कंदील वगैरे ते दिवाळीसाठी असतं दिवाळी सुरू होण्याच्या महिनाभर आधीच मुले ही तयारी करतात शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मुले ह्या वस्तू बनवतात पण त्या रंगवणे त्यांची सजावट करणे हे स्वतः ही मुले पद्धतीने करतात असे येथील शिक्षक सांगतात ते दिवाळी पूर्वीची तयारी सगळी चालू आहे साधारण गणपती संपले गणपतीला आमची खूपच धामधूम असते गणेश चतुर्थी गणेश विसर्जन यामध्ये मुलांचा सहभाग असतो बँड असतो नंतर गणपती इथे बसवतो त्याचं डेकोरेशन असतो त्यात मुलं गुंतलेली असतात आणि ते झालं की मुलांनाही दिवाळीच्या कामाचे वेध लागतात त्यामुळे त्याच्यानंतर लगेचच आम्ही या सर्व कामांना सुरुवात करतो